22 and 23 Romans 4. Asilo duram brajati. मूळ कारण आहे त्याला कधीच आपण त्याच्याकडे पाहत नाही.
वरवरचे कारण आपण दूर करत असतो. तर म्हणून उपनिषद डायरेक्ट सरळ जे मूळ कारण आहे त्याच्यावरच आघात करते. ज्ञान आहे. आता इथे ज्ञान काय मिळवायचं आहे तर म्हणे शरीर आहे शीर्य वाणत्वात शरीर. शरीर कोणा कशाला म्हणतात जे सतत जीर्ण शीर्ण होत आहे ज्याच्यामध्ये काय पडझड होत आहे म्हणजे पडत आहे विकारी आहे. जीर्यंते जीर्यते दंता है ना. जीर्यते जीर्यंते जीर्यते केशा चक्षुश्रोत्रं च जीर्यते कृष्णिका तरुणा येते. म्हणजे सगळं काही जीर्ण शीर्ण होत आहे. केस जे पिकलेले दात चक्षु हे सुद्धा जीर्ण शीर्ण होत आहे. जे जे काही जीर्ण शीर्ण होत आहे ते सगळं शरीर आहे. पण तिथे एक गंमत सांगतात सगळं काही जीर्ण शीर्ण होत आहे पण तृष्णा एका तरुणा येते. एक तृष्णा आहे ती काय तरुण होत कोणचं टॉनिक खात नाही विटामिन टॉनिक प्रोटीन काय तरुणच होत ना. असं नाही की माणूस वयस्कर झाला सगळ्या इच्छा त्याच्या त्या सुद्धा म्हाताऱ्या होतील असं नाही. अजून मला हे करण्याची इच्छा आहे लग्न अटेंड करण्याची. तर एक वस्तू आहे जी जीर्ण शीर्ण होत नाही. आता इथे जर तृष्णा सांगितलं पण आणखी सखोल अर्थ काय आत्मवस्तू अशी आहे की अशरीर शरीराचे गुणधर्म त्याला लागू होत नाही म्हणून अवस्थित आहे शरीर. आत्मा काय अवस्थित. अवस्थित म्हणजे अविकारी अविक्रिय भाष्यकार अविकार. आकाशकल्प आकाशकल्प म्हणजे आकाशाप्रमाणे. ज्यांच्याकडे शंकर भाष्य आता मी दिलंय त्यांनी जर बघितलं पहिली ओ संस्कृत मध्ये थोडं थोडं आता शंकर भाष्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेला पहिली ओळ दिलेली आहे अशरीरम या श्लोकावर जे भाष्य केलंय त्यात दिलेलं आहे अशरीरम स्वेद रूपेण आकाश कल्प आत्मा. आकाश कल्प कल्प म्हणजे प्रमाणे आकाशासारखा कोण आहे आत्मा. तम अशरीरम एक एक शब्दावर शंकराचार्यांनी एक भाष्य केलं उघडून त्याला दाखवलं उघडतो एक शब्द आहे मग त्या शब्दाची व्याख्या असं असत ते शिकवेन. तर आकाशाप्रमाणे आता आकाश कसं आहे ते म्हणे अविकारी आहे निराकार आहे त्याचप्रमाणे आत्मवस्तू आहे. जोपर्यंत आपण देहाभिमानी असतो तोपर्यंत देहालाच आपण महत्व देत असतो तोपर्यंत हे सगळं कळणार नाही की एक अशरीरी आहे. जो अत्यंत भोगी माणूस आहे म्हणून त्याला हे वेदांत मुळीच आवडत नाही किंवा कळत नाही. पण काय सांगतो तुम्ही म्हणतात शरीर नाही शरीर नाही. आमचा सगळा आनंद शरीरावर शिकलेला त्याला शरीरच आवडतं शरीर देहच देव आहे त्याला. म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे क्लेशो अधिक तरस्तेषा अव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवद्भी अवा. देहवद्भी म्हणजे अति देहाभिमानी देहाचं रक्षण पोषण करणारा आहे देहाला सलवणारा आहे म्हणजे त्याच्यासाठी अत्यंत क्लेशकारक विधान
अव्यक्तामध्ये त्याची बुद्धी प्रवेशच नाही. अव्यक्त म्हणजे निराकार परमात्मा तो दिसत नाही. बुद्धी थोडी तरी सूक्ष्म पाहिजे हा विषय समजायचा असेल तर अत्यंत देहाभिमानी देहाभिमानी जो आहे त्यासाठी एक वेदांत नाहीये. तर जोपर्यंत या शरीरामध्ये अति आसक्ती राहील हे अशरीर आत्मा आहे याचं ज्ञान होणार नाही. मग इथे म्हणतात की ज्याला ज्ञान होत तो कोण आहे तो म्हणजे धीर आहे. धीर धीर शब्द आलेला आहे. धीर माणसाला हे ज्ञान होत की आत्मा महान आहे विभू आहे. महान तम विभू महात्मा म्हणून इथे मी काल तुम्हाला सांगितलं होतं आत्मा शब्द मुद्दामून इथे टाकला आहे की तुम्ही त्या तत्वाला किंवा त्या ब्रह्माला परोक्ष करू नका. परोक्ष म्हणजे काय असत? दूर लांब परका वेगळा अन्य म्हणजे ज्या तत्वाचं वर्णन सारखं उपनिषद करतं ते तत्व मीच आहे म्हणून आत्मा महान आत्मा सर्व व्यापक आहे. अच्छा इथे आता वेगवेगळे तत्वज्ञानी लोक या आत्म्याच्या आकाराबद्दल सुद्धा बोलतात मत व्यक्त. कोणी म्हणतं की आत्म्याचा आकार अणु आहे अणुप्रमाणे अगदी लहान. कोणी म्हणतं की आत्मा मध्यम आकार. मध्यम आकार म्हणजे जेवढा शरीराचा आकार आहे तेवढा आत्म्याचा आकार असं बघतो. एक तत्वज्ञान असतो जैन दर्शन म्हणजे मुंगी मध्ये मुंगी एवढा हत्ती मध्ये हत्ती एवढा मनुष्यामध्ये मनुष्य देह व्यापी. मध्यम आकार म्हणजे देह व्यापी देहामध्ये तो व्याप म्हणून जेवढा देहासारखा तेवढा. आणि त्याचा तर्क काय तर म्हणे फार जर तुम्हाला पायाला कोणी स्पर्श केला तुम्हाला ज्ञान होतं की नाही कोणीतरी स्पर्श केला आणि डोक्याला केलं तरी होतं की नाही. अरे एकाच वेळ होती की नाही म्हणजे तुम्ही डोक्यामध्ये सुद्धा आहे आणखी पायामध्ये सुद्धा आहे झाले की नाही देहव्याप. चेतना व्याप्त झाली देहव्याप. वेगवेगळे शरीर आहे तर आत्म्याचा वेगवेगळा मध्यम आकार म्हणजे हा हे जे मत आहे वेदांताप्रमाणे नाही. वेदांताचं खंडन करतो म्हणजे हे थोडस विचार करायचं. आपल्याला जे ज्ञान होतं संवेदना होती थोडा स्पर्श जर आपल्याला करत आहे तर म्हणे त्याचा अर्थ असा नाही की चैतन्य शरीरामध्ये व्याप्त आहे असा अर्थ नाही. चैतन्य मनामध्ये व्याप्त आहे की मन शरीरामध्ये व्याप्त आहे. काय मन जे आहे ते व्याप्त आहे आणि मनामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडत. सजीव मन जे आहे ते शरीरामध्ये व्याप्त आहे तर जी संवेदना होती त्याचं कारण मन आहे चेतन नाही. म्हणजे पूर्ण शरीरामध्ये कुठे स्पर्श केला याचा अर्थ चेतन सगळीकडे व्याप्त आहे असं नाही. मन कारण चेतनामध्ये पहा असं काय म्हणतात आकाराचा तर निषेधाचे आकार नाहीच. चेतना देहामध्ये आली आहे पण मध्ये काय एक मन आहे. तसं पहा एक अंधार आहे एका खोलीवर आहे आणि त्या अंधारामध्ये जर तुम्ही एक आरसा ठेवला आणखी तो आरसा सूर्याच्या समोर ठेवला काय होईल सूर्याचा प्रकाश आरशावर पडेल आणि आरशाचा जो प्रकाश आहे तो त्या खोलीला प्रकाशित करेल. तर आता खोलीमध्ये सूर्य आहे का डायरेक्ट
नहीं, त्याचा प्रकाश आलेला आहे, आपल्याला दिसत आहे प्रकाश, पण तो डायरेक्ट त्याचा नाहीये, प्रतिबिंबित आहे। त्या प्रतिबिंबित प्रकाशाने खोलीला व्याप्त केलं आहे, सूर्याने व्याप्त केलेलं नाही। म्हणून शरीरामध्ये फक्त शरीराच्या आकारा एवढा आत्मा आहे असं मानणे बरोबर। त्यानंतर इथे म्हणतात की बा तर अणुही नाही मध्यमही नाही, आत्मा कसा आहे? महांतम। महांत म्हणजे अणु तर नाहीच आहे, एका देशामध्ये एका स्थानामध्ये तर शरीरामध्ये नाही। दूसरे जैन दर्शन क्या म्हणत नाही शरीर व्यापी, पण वेदांत काय म्हणतो महांतम विभुमात्मा। महान आहे, महान म्हणजे ज्याला काही मर्यादा नाही, अनंत आहे त्याला म्हणतात महान। ज्याचा आकार नाही ना तो अनंत आहे, तो उगीच आकाराची कल्पना करू नका। आत्म्याबद्दल सुद्धा लोक कल्पना करतात, रंगाची कल्पना करतात, लाल पिवळा निळा हे रंग दिसतो म्हणजे आत्मा दिसला म्हणतो, इथे एकदम डोळ्याच्या वर असा एकदम चमकत। आत्मा रंगहीन आहे, आता आकारहीन आहे तर रंग कुठून आला त्याच्यामध्ये? आवरणम। म्हणजे जो त्या रंगाचा अनुभव करत आहे तो आहे। आता जिथे लिहिलंय अशरीर म्हणजे शरीराचा काही गुण नाहीये, शरीराचा गुण काय? रंग वगैरे। तर त्याला जर रंग किंवा एका आकारामध्ये मानलं तर चुकीच। विभुमात्मा, अच्छा आता या आत्म्याला कोण जाणतो? तो म्हणजे धीर धीर जाणतो। कस जाणतो तो? तो अयम अहम इति धीर धीमान शोच। आता या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला शेवटी हे वाक्य दिसेल शंकराचार्यांच्या भाषा, अयम अहम इति धीर, मी हा महान आत्मा आहे असं धीर, धीरच्या पुढे लिहिलेलं आहे धीमान। दिसतंय का तुम्हाला? एक 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 ओळ वाचायला लागेल तेव्हा तुम्हाला दिसेल। धीर त्या समोर लिहिलं धीमान आहे ना, मिळालं? धीमान म्हणजे बुद्धिमान, धीर म्हणजे फक्त ज्याला धीर आहे धैर्य आहे त्याला ते म्हणत बुद्धिमान। तर बुद्धिमान माणूस जाणतो, आणखी कसं जाणतो? जसं सांगितलंय त्याप्रमाणे मनाने नाही जाणत, ते जे सांगितलंय तसंच जाणतो। आणि यामुळे काय होत? एवं विदस्य आत्मविद न शोक उपपत्ती, शेवटचा वाक्य याप्रमाणे जर त्याने जाणलं तर मग त्याला शोक होत नाही। याचा अर्थ फार महत्वाचा असा आहे मुद्दा की आत्म्याला तुम्ही मनाने काही कल्पना करून जाणायचं असं नाहीये, जे लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे समजायचं। काही मला अनुभव झाला म्हणजे हा आत्मा अनुभव आहे, शास्त्रांमध्ये त्याचं वर्णन आहे का? जसं प्रमाण शास्त्र आहे, आज काही अनुभव आहे उद्या दुसरा अनुभव आहे तिसरा अनुभव आहे। म्हणून प्रमाण अनुभव नाही आहे, प्रमाण शास्त्र। याप्रमाणे इथे कोण जाणतो आणि जाणल्यावर काय होतं आणि काय जाणायचं हे तीन मुद्दे या एका मंत्रात। आता पुढच्या मंत्रात यमाचार्य सांगतात की जर आत्मतत्वाला जाणायचं असेल तर काय करावं लागेल आणि कशाने आत्मतत्व जाणला जात नाही। जसं मी परवा उदाहरण दिलं होतं, कोणत्या रस्त्याने गेल्यावर मी द्वारकेला पोहोचीन, द्वारका म्हणजे कोणत्या रस्त्याने गेल्यावर नाही पोहोचणार हे मला माहीत असायला पाहिजे। एक रस्ता दिसत आहे त्याला
और तू अंदर है। साधना का निश्चय यानी मिलना नहीं यानी मिले नायमात्मा प्रवचने न लभ्य न मे दया न बहुना श्रुतेन यमे वैश वृणुते ते न लभ्य आत्मा विवृणुते तनु स्वाम।
आता एवढे मार्ग आहे, एवढे पंत आहे, आता मला स्पष्ट ज्ञान झालंय, म्हणजे हे माहीत झालेलं आहे की परम विश्रांती आत्मा आहे. म्हणून सगळा प्रयत्न तो त्याच्यासाठी करतो. याला म्हणतात वरण. अजून सांगितले आता इथे म्हणतात की प्रवचनाने याच प्राप्ती होत नाही, म्हणजे वरण रहित प्रवचन. वरण रहित प्रवचन करत आहे पण प्रवचनाचा ध्येय किंवा उद्देश काही वेगळाच आहे. मला आत्मतत्व मिळवायचंय हे ध्येय नाही, माझी प्रसिद्धी होईल म्हणून प्रवचन करत, माझे एवढे शिष्य बनतील म्हणून काय मी प्रवचन करत. तर अशा या प्रवचने नाही काही प्राप्ती होणार नाही. रामायणाचं वर्णन आहे की कलियुगामध्ये लोक वेदांना विकतील पैशासाठी करत आहे, पैशासाठी व्यापार झालेला आहे प्रवचन. तर अशा प्रवचनांनी नाही, त्याच्या पाठीमागे जर ध्येय असेल की मला आत्म्याबद्दल समजाय किंवा प्रवचन फार छान साधन आहे. प्रवचनामुळे जे मी काही ऐकलंय ते आणखी स्पष्ट होत, म्हणून प्रवचन केलं पाहिजे. प्रवचन म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात लाऊड थिंकिंग, जोराने चिंतन करणे. आपण जेव्हा काही विषय बोलतो तर आधी आपण तो समजतो मगच बोलतो. समजल्याशिवाय जर आपण बोललो तर समोरच्याला काहीच कळणार नाही. तो म्हणे तुम्हालाच विषय समजला नाही, आम्हाला काय समजलं. तर आपल्याला जास्त स्पष्ट समजेल म्हणून प्रवचनाचं ध्येय काय की आत्मज्ञान. म्हणून इथे शंकराचार्य म्हणतात की इथे प्रवचनाची निंदा नाहीये, कारण उपनिषदच म्हणतात तुम्ही प्रवचन करा स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. तो उपनिषद कशी निंदा करेल, उपनिषद का निषेध करेल या साधनेचा, उपनिषदाने सांगितलेलं आहे. तर इथे असं म्हणतात केवलेन, फक्त तुम्ही जर प्रवचन केलं त्याच्यामध्ये काही उद्देश जो चुकीचा आहे तर म्हणे अशा प्रवचनांनी काय, नुसतं ते काय शाब्दिक पोपटपंच म्हणतात अशा प्रवचन. नाही तर आता ब्रह्मचारी लोकांना सांगितलं जात की तुम्ही प्रवचन करा ऐका, कोर्स असतो होता मग प्रवचन करायला सांग. तर एकाने सांगितलं इकडे तरी काय नायम आत्मा प्रावीण्य करतो. अरे बाबा असं नाही, प्रवचन फक्त प्रवचन हे चुकीच. प्रवचनाच्या पाठीमागे ध्येय असायला हा पाहिजे की यांनी माझं मनन होतं, मनन केल्याने तिकडे आणखी वाटचाल आणि अनुभव आहे स्पष्ट. त्याचप्रमाणे तुम्ही दुसरी साधना करत असा, पूजा उपासना जे काही, पण वर्ण नाही केले तर म्हणे त्याने तुम्ही साधू म्हणवले जात. आता जसं उदाहरण आहे, रावणाने खूप पूजा केली, खूप उपासना केली, खूप भक्ती केली, पण त्याचं वर्ण काय होतं, मला हे राज्य मिळव, त्रिलोकाचं राज्य मिळव, स्वर्गावर साम्राज्य स्वर्गाचं ही शक्ती मिळव, मी कधी मरू नाही, यासाठी ती सगळी उपासना पूजा वगैरे होती. हे नाही की मला आत्मज्ञान मिळेल आणि मुक्त होईल. कळतंय कालापर्यंत मला, कोणी घंटू म्हणजे तासन तास निर्विकल समाधी लावत आहे, ध्यान करत आहे, पण ध्यानाचं प्रयोजन हेच असेल की मला आत्मतत्व मिळवायचं आहे, तेवढे ते ध्यान काही कामाचं नाही. सगळं काही त्या डायरेक्शन मध्ये
अपने सहा तार ध्यान करता हमारे लोग सभी बात में बोलता है हमारा नमस्कार तथा वरण कैसा है कि वेगड़ा पैसा है प्रसिद्धि है आता नचिकेता ने शब्द बोललेला आहे की वरस तुम्हें वरणीय मी वरण केलेले आत्म्याचं मला बाकी काही नाही तर के प्रवचन करा साधना करा पण ज्याच्या पाठीमागे उद्देश हा अर्थ आहे आता पुढे म्हणतात की पा शंकराचार्य जे म्हणतात नायम आत्मा प्रवचने आता याचा अर्थ त्यांनी केला पहिल्या कोणीमध्ये अनेक वेद स्वीकारणे प्रवचने म्हणजे त्यांनी अनेक वेदांचा काय अभ्यास केला पण नुसतं वेदाचा अभ्यास केल्याने होणार नाही यमे वैश पूर्णते तेनल तुम्हाला वरण शब्दाचा अर्थ कळला का नाही नुसतं वेद पाठ करत आहे एकानंतर एक मंत्र आता पहा शंकराचार्य एवढे वेदाचे काय स्वतः ज्ञाता वेदाचा सन्मान करणारे पण ते म्हणता नुसतं वेद पाठणे केली म्हणा अज्ञान म्हणजे ठीक आहे तुमची वाणी चांगली होईल वातावरण शुद्ध होईल मन शुद्ध होईल हे सगळं होईल पण न दव्य आत्माने म्हणता तर वेद स्वीकारणे दुसरं साधन त्याचा निषेध न मेधया मेधाच्या द्वारे नाही होणार आता मेधा शब्दाचा अर्थ काय करा शंकराचार्यांनी मेधया ग्रंथ अर्थ धारण शक्य मेधया शब्दाचा पुढे काय लिहिलेलं आहे दिसलं का तुम्हाला है ना अवृत्ती ते एकदा तुम्हाला समजायला किती मजा येईल मेधया म्हणजे ग्रंथार्थ धारण शक्य ग्रंथ आणखीन त्याचा अर्थ धारण करण्याची जी शक्ती आहे त्याला म्हणतात मेधा दोन आहे बरं का ग्रंथ आणखीन अर्थ ग्रंथ म्हणजे मंत्र माहिती आहे श्लोक माहिती आहे आणि त्या श्लोकाचा अर्थ सुद्धा तो धारण करू शकतो त्याची बुद्धी एवढी शक्तिमान सामर्थ्यवान आहे लोकांना बरंच ते लक्षात ठेवतात की पाठ करतात लक्षात ठेवतात धारणा शक्ति त्यानंतर मेधा नंतर तुम्हाला मेधा शक्ति वाढवायची असेल तर मेधा सूक्त रोज म्हणा मेधा सूक्त म्हणजे आम्हाला आधी शिकवा मग तर पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात वेद पठणाचा वर्ग सुरू करणार त्याच्यात पुरुष सूक्त स्त्री सूक्त मेधा सूक्त दुर्गा सूक्त ऋत्वी हे सगळं शिकवणार आहे तुम्ही या असं नका म्हणू की इथे तर लिहिलंय की त्यांनी काही होणार अरे ज्ञानासाठी करत आहे लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तर न मिळत आहे हा फक्त अर्थ किंवा फक्त श्लोक वाचून नाही म्हणा आता बघा मेधा असणं सुद्धा फार मोठी एक काय म्हणजे आपल्याकडे समजा एक गुण आहे मेधा जर आपल्याला मनन करायचं असेल लक्षात ठेवा मनन करायचं असेल तर हा मेधा नावाचा जो गुण आहे म्हणजे धारण शक्ती त्याचा फार उपयोग जर मला श्लोक माहिती आहे आणि त्याचा अर्थ माहिती आहे तुम्ही एकांतामध्ये बसून उजळणी करू शकतो की नाही परत चिंतन करू शकतो धारणा शक्ती पाहिजेच आपल्यामध्ये आहे धारणा शक्ती असं नाही आपण किती अनेक गोष्टी ठेवतो की मला आठवत पण म्हणे जे ऐकलं ते पण नुसतं कोणी स्मरण शक्तीच्या बळावर लक्षात ठेवा आत्मज्ञानी नाही हो स्मृती चांगली आहे त्याची स्मरण शक्ती चांगली पण फक्त ते म्हणून इथे पुढच्या ओळीत म्हटलेले न बहुना श्रुतेन केवलेन एक शब्द फार महत्वाचा आहे केवलेन म्हणजे केवळ तुम्ही प्रवचन करता केवळ फक्त पाठ करत आहात आणि केवळ ऐकत आहात वर्णन केलेलं नाहीये
ऐकण्यामध्ये सुद्धा एक असतं, ऐकण्यात सुद्धा श्रोते वेगवेगळे प्रकार आहेत. वर्णपूर्वक श्रवण करा असं म्हटलंय. वर्णपूर्वक श्रवण म्हणजे काय? त्यामुळे मी फक्त मनोरंजनासाठी ऐकत नाहीये, टाइमपास करण्यासाठी ऐकत नाही, मला बरं वाटतं म्हणून मी ऐकत आहे असं नाही. हे सगळं ठीक आहे, वेगळं उद्देश असतो. पण म्हणजे नाही, मला हे समजून घ्यायचं आहे पूर्णपणे, आणखी त्याच्यामध्येच मला पूर्णपणे स्थित व्हायचं. हे समजून ऐकायचं की हे माझ्यासाठी सांगितलं जात आहे, लोकांसाठी नाही माझ्यासाठी. तर ऐकण्याची पहा तुमचं स्तर बदलेल, श्रवणाचं स्तर सुद्धा उच्च पाहिजे. तसं याचं उदाहरण धुंदुकारी आहे. धुंदुकारी त्याला जेव्हा शाह म्हणजे प्रेत योनीमध्ये तो गेलेला आहे, आणि तिथे ते भागवत ऐकत, आणि तो अगदी एक चित्त होऊन ऐकत आहे, म्हणजे मला आता हे ज्ञान मिळून सुटायचं आहे. गोष्ट मी ते भागवत त्यांनी वर्ण केलेलं आहे, त्या वक्त्याचं वर्ण केलं, इकडे तिकडे कुठेच त्याचं लक्ष नाही. ऐकताना आणखीन ऐकल्यानंतर त्यांनी मनन केलं, त्याची मुक्ती झाली. आपण ऐकताना सुद्धा कधी कधी मन कुठेतरी जात, पण ते तिकडे तिकडे गेलं तेवढ्या काळात जे काही सांगितलं गेलं ती लिंक काय तुटते, मग कळतच नाही काय चाललो मी काय. म्हणून श्रवणाची सुद्धा कला आहे, आर्ट ऑफ लिसनिंग. स्वतःला वक्त्याच्या वाणीमध्ये समर्पित करून घ्यायचं, आपलं मन वक्त्याच्या वाणीमध्ये ठेवायचं, मग ते जे श्रवण उच्च स्तर. आणि याला सांगतात वर्णपूर्वक, कि मला एकही पॉइंट मिस नाही करायचं, सगळं समजायचं. नुसतं काय कान पवित्र करण्यासाठी मी ऐकत आहे. कान पवित्र करायचे असेल तर मग त्या डॉक्टर कडे जा, छान सगळं मळून काढले स्वच्छ करेल, ENT काय नाक कान घसा नाक कान घसा. कान पवित्र तर ठीक आहे होतीलच, पण मन वर्णपूर्वक. श्रवणाची किती स्तुती केलेली, कौतुक केलेलं आहे याच उपनिषदात. आत्मावारे श्रोतव एवढे खूप ऐका खूप ऐका. आता इथे म्हणतात न बहुनाच होते, त्याचा अर्थ समजला पाहिजे की ठीक आहे खूप ऐकतोय मी, पण असा अर्धवट मनाने आपण कसं तरी ऐकत आहे, म्हणजे त्यांनी नाही होणार. यमे वैशव कृणते तेन अभ्यहम. अच्छा आता इथे वर्ण शब्दाचा अर्थ मी सांगितला. शंकराचार्य इथे म्हणतात यम एव स्वात्मानं केन तरी लभ्य. म्हणजे ठीक आहे नुसतं प्रवचनाने नाही होणार, नुसतं ऐकण्याने नाही होणार, नुसतं स्मृतीने नाही होणार, मग केन लभ्य. तर म्हणे या आत्म्याला, आत्म्याचा साधक काय करतो, वर्ण करतो. आणि एष शब्द आलेला आहे श्रुतीमध्ये, यम एव एष मंत्रामध्ये आलेलं ना तिसऱ्या वळ यम एष. तर एष शब्दाचा अर्थ साधक हो, हा साधक. वृणुते वृणुतीच्या पुढे अर्थ लिहिलेला आहे प्रार्थयते. प्रार्थयते म्हणजे फार छान आहे, प्रार्थना करतो देवा मला आत्मज्ञान होते. वरण शब्दाचा हा अर्थ प्रार्थयते. आता मी सांगितला तो आहे, आणखी ऐकताना तो किंवा साधना करताना मनामध्ये हीच भावना आहे की बस मला आता माझं ध्येय मुरदे, मला इतर काही नको. प्रार्थयते तेन एव आत्मना वैत्रा स्वयं आत्मा लभ्य भव. असा जो वर्ण करणारा आहे
असा तो एक अनिष्ट साधक आहे त्याला असं म्हणतात एक अनिष्ट त्याची निष्ठा आता कुठे असेल हे केल्याने म्हणजे ते केल्याने हे सगळं त्याचं शांत झालं हा त्यांनी फक्त आता आपल्याच वाटलं म्हणजे त्याला लाभ ते लाभ आणखी काय सुंदर एक पुढची ओळ की विवृणते तनु स्वाम तस्यैष आत्मा विवृणते तनु स्वाम चौथी ओळ म्हणजे असा जो साधक आहे ज्याने सगळं काही समर्पण केलंय आत्मप्राप्तीसाठी त्याच्या समोर आत्मा स्वतः काय आपल्याला उघडून ठेवतो मी पहा असा आहे विवृणते विवृणते म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ते तो प्रकट करतो जणू काही आत्मा खूप प्रसन्न होतो बा यांनी सगळं काही सोडलंय माझ्यासाठी तर आता माझं रहस्य मी कोण आहे मी तुला सांग याला जाऊन काय म्हणू आत्मसाक्षात हे बा असं असतं कोणी तुमचा एक मित्र बनला आणि जशी जशी आपली आपुलकी वाढते जवळी आपण होऊ जवळजवळ होत आलो मग तो सगळं काही आपलं सांगतो की नाही वर वर जेव्हा मित्र ठीक आहे हाय हॅलो हाव आर यू गुड तसाठी पण आणखी जेव्हा मैत्री होते मग काय सांगू तुमच्या घरी हे चालतं मग आपल्या घराबद्दल आपल्या जॉब बद्दल आपल्या सुख दुःखाबद्दल सगळं तो काही सांगतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा आहे आत्म्याचा जो महिमा आहे तो स्वतःच प्रकट करतो एक चित्तावर आपण त्याला त्याचं ध्यान केलं ऐकलं वगैरे सगळी जी साधना आहे तर विवृणते तनु स्वाम स्वाम तनु विवृणते स्वतःच शरीर तनु म्हणजे शरीर म्हणजे शरीर म्हणजे स्वतःची महिमा तो काय प्रकट करतो इथे छान शब्द लिहिले अनावृत्त करतो म्हणजे पहा मी असा पडदा असतो तर पडद्याच्या पाठीमागे आपल्याला काही दिसत नाही नाटक सुरू होत काय आता जे कलावंत त्यांना वाटतं सगळ्यांनी पैसे दिले तिकीट घेतलं तर आता आम्हाला प्रकट व्हावंच लागेल सगळं काही सोडून पाहिजे आले आहे प्रकट यमे वैशव कृणते ते अलभ्य तस्यैष आत्मा विवृणते तनु स्वाम प्रकाशयती विवृणते प्रकाशयती पारमार्थिकं तनुं स्वाम स्वकीयं स्वतःच जे पारमार्थिक स्वरूप आहे म्हणजे खरं स्वरूप आहे आत्म्याचं ते त्या साधकाला स्पष्ट होत दिसत आता याचा एक दुसरा अर्थ मी तुम्हाला सांगतो याच मंत्रात या म्हणजे तिसऱ्या ओळीचा आणि चौथ्या ओळीचा भक्ती परत अर्थ भक्ती परत इथे आता मी काय सांगितलं की साधक आत्म्याची निवड करतो आपल्याला पूर्णपणे समर्पित करतो आत्म्यासाठी मग आत्मा आपलं रहस्य प्रकट हा ज्ञान परक अर्थ भक्ती परक अर्थ काय म्हणजे ज्याचं वरण भगवंत करतो ज्याचं वरण भगवंत करतो म्हणजे देव निवडतो की याला माझं ज्ञान द्यायचं आधी इथे काय होतं साधक निवडतो आपण भक्ती वर करत काय देव जेव्हा माझ्यावर कृपा करेल तेव्हा मला देव काय समजेल आणि तो कोणावर कृपा करेल की त्याची वरती आता वरण करणारा कोण झाला देव झाला 25 श्लोक आहे त्याच्यामधून एकाला ज्ञान झालं का म्हणजे देवाची कृपा आहे देवाने आता म्हणजे मग मी काय म्हणे तुम्ही फक्त भक्ती करा तुमच्या भक्तीने तो प्रसन्न होईल आणि तो तुम्हाला स्वतः ज्ञान आता इथे सगळी जबाबदारी जबाबदारी कोणाची झाली देवाची फरक करतोय का बारीक ज्ञान पर्यंत तो स्वतः आणि इकडे हा शरणागत
देव माता जी भक्ति श्रेष्ठ दर्जा की तो वाह ठीक है भैया हम ध्यान दे। वल्लभाचार्य होता निस्साधन होऊन जातो अगदी एक लहान बाळाप्रमाणे होऊन जातो तर मग आईच त्याचं रक्षण करते ना। हे पाहिजे मोठे मुलं होऊन जातात मग त्याची जबाबदारी त्यांची स्वतःची असते पण जोपर्यंत मोठा होत नाही मग आई वडीलच तर मग आई वडील त्याचं रक्षण ते भक्ती मार्ग असा देवा मी फक्त प्रार्थना करू शकतो माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही की मी श्रवण मनन ध्यान सगळं करू मी तुम्हाला फक्त हात मारू शकतो। जेव्हा देवपादात की असा हा समर्पित झालाय त्याची निवड करून त्याला मुक्त करू हा भक्ती परत आहे। यमेय वैशव करते याप्रमाणे इथे साधकाला सावध केलंय की तुम्ही असं नका समजू की फक्त ऐकल्याने फक्त प्रवचन केल्याने होईल जोपर्यंत पूर्णपणे समर्पण होणार नाही ध्येयाबद्दल काही हे नाही नसायला पाहिजे चुकीची समज। अच्छा आता पुढच्या मंत्रामध्ये म्हणतात की परत तुम्हाला सांगतो कशामुळे आत्मा मिळणार नाही किंवा कोणाला आत्मज्ञान होणार नाही हा अगदी आपल्यासाठी आहे का स्पष्ट म्हटलेलं की याला याच्यासाठी आत्मा नाही विसरून जाऊ त्याने प्रपंचच करावा दुश्चरिता पाप कर्मापासून जो अविरत झालेला नाही विरत झालेला नाही
शिल्लक म्हणजे यांनी सोडले नाही, म्हणजे तो महापापी आहे असा, पापामध्ये गुंतलेला आहे म्हणजे त्याला याची प्राप्ती होणार. ना विरतो दुष्चरिता, म्हणजे पहिली अट काय आहे की आपलं चरित्र आचरण हे आधी चांगलं करावं लागेल. आत्मप्राप्तीसाठी आधी वागणूक, कुठे मी बोलत आहे, कसा बोलत आहे, कुठे जात आहे, काय खात आहे, हे सगळं आधी मला सांगावं लागेल. ज्यानी हे केलं नाही. दुसरं काय म्हणतात, ना शांत, जो अशांत आहे. अशांत शब्द सांगितले, फक्त तुम्हाला पाच गोष्टी ते सांगितले, ज्याच्या जीवनामध्ये या पाच आहे ना त्याला अपमान मिळणार नाही. पहिलं झालं त्याच्या, पहिलं काय सांगितलं, दुष्चरित्रापासून जो विरत. दुसरा ना शांत, ज्याच्या इंद्रिया शांत झालेल्या, इंद्रिया चंचल. म्हणून शंकराचार्य म्हणतात, ना अभी इंद्रिय लौल्य अशांत. इंद्रिय लौल्य म्हणजे चपळ आहे ज्याच्या इंद्रिय लोरूप आहे तो. अशांत शब्दाचा अर्थ ज्याच्या इंद्रिया चंचल अशांत त्याला मिळणार. तिसरं म्हणतात, न असमाहित, जो समाहित नाही. समाहित नाही म्हणजे उद्या पाहू, ज्याच्या मनात लिहिलेलं आहे. समाहित म्हणजे अनेकाक्रमणा विक्षिप्त चित्ता. असमाहित म्हणजे त्याच मन अनेकाग्रहण विक्षिप्त, त्याला प्राप्त होणार. किती झाले, दुश्चरित्र आहे ज्याच्या जीवनात, इंद्रिया काबूमध्ये नाही येत, मन एकाग्र ज्याचं होत नाही, न असं. आणि चौथं म्हणतात, न अशांत मानस हो, म्हणजे त्याचं मन अशांत आहे. आणि अशांत मन म्हणजे इथे लिहिलेलं आहे की जो समाधी करत आहे, लक्षात ठेवा, ध्यान करत आहे, पण ध्यानाचं काय फळ होईल त्या फळामध्ये तो आसक्त आहे. ध्यान केल्यानंतर काय मिळेल, काय मिळेल, काय मिळेल, त्या फळामुळे त्याचं मन अशांत होत आहे. आपण साधना केल्यानंतर काय होईल, काय होईल, इथे म्हणतात समाधान फला. समाधान तो करत आहे, ध्यान करत आहे, पण ध्यानाचं फळ काय होईल, म्हणजे काही सांसारिक प्रापंचिक वस्तूला मिळेल की नाही, अशी ज्याची भावना आहे त्याला सांगितले. आणि पाचवं इथे म्हणतात की ज्याला आचार्य मिळालेला नाही, आचार्यवान म्हणजे एक गुरु किंवा एक संत, त्याची प्राप्ती झालेली नाही. आचार्यवान म्हणजे शंकराचार्यांनी दिले, आचार्यवान म्हणजे आचार्यवाला. धनवान म्हणजे काय, ज्याच्याकडे धन आहे. वान आणि मान हे दोन प्रत्यय आहे. बुद्धिमान म्हणजे बुद्धिवाला, शक्तिमान शक्तीवाला, धैर्यवान धैर्यवाला, आचार्यवान आचार्यवाला, ज्याच्याकडे आचार्य. आणि आचार्य आहे म्हणजे त्या आचार्याशी त्याचा एक संबंध आहे की हा माझा आहे. तसं जो धनवंत म्हणजे श्रीमंत आहे, धन आहे असं नाही, ते धन कोणाच आहे, माझ आहे. मी श्रीमंत आहे म्हणजे काय, माझ धन आहे. तो त्याप्रमाणे मी शिष्य आहे म्हणजे काय, हा आचार्य किंवा हा गुरु माझा आहे. त्याच्या बरोबर एक पर्सनल रॅपो असा जो आहे त्याला तर याची प्राप्ती. पण दुर्दैवाने असं काहीतरी झालेलं, मिळाला नाही कोणी आचार्य. आचार्य मिळाला तर संबंध स्थापित झाला नाही, स्थापित झाला पण तो परत करून गेला, असं होत का? तर म्हणे मग
तर इथे कशामुळे आपल्याला ध्येय मिळाले हे सांगितलं आहे ना तुम्हाला, आणि म्हणूनच मी सांगितलं आपल्यासाठी उद्या याचा जरा विस्तार करू। दुष्टचरित्र म्हणजे काय, इंद्रिय लौलुप्य म्हणजे काय, मनाची अशांती म्हणजे काय, समाहित करणं मन म्हणजे काय,